हाय फ्रेंड्स, आज आपण रोजच्या जेवणातील मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशा प्रकारची भाजी पाहणार आहोत. तर आपण ढोबळी मिरचीपासून जी रेग्युलरली भाजी करतो त्या भाजीपेक्षा थोडीफार वेगळी आणि खूप चविष्ट अशी भाजी आपण आज तयार करणार आहोत. त्याआधी स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ही भाजी बनवण्यासाठी मी जी मिरची असते ती अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करून घेतली आहे. या इथे पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेते. ही भाजी खमंग होण्यासाठी किंवा त्याला मस्त अशी तर्री येण्यासाठी तेल आपण थोडंफार जास्त वापरायचं आहे. तेल तापल्यानंतर या इथे मी थोडेफार मोहरी आणि जिरे यांची खमंग फोडणी तयार करून घेते. जिरे आणि मोहरी तेलामध्ये आपल्याला छान अशी फुलू द्यायची आहेत. जिरे मोहरी तेलामध्ये व्यवस्थित असे फुलल्यानंतर या इथे मी अर्धा कांदा घातला आहे. या इथे कांदा आपण फक्त चवीसाठीच घालायचा आहे, त्यामुळे मी फक्त अर्धा कांदा या इथे घातला आहे. कांदा आपण छान गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यानंतर मी कढीपत्त्याची 5 ते 6 पाने यामध्ये ॲड केली आहेत. कढीपत्त्याचा फ्लेवरही तेलामध्ये थोडाफार उतरू द्यायचा आहे. कोथिंबीर, धने आणि लसूण यांची पेस्ट मी यामध्ये ॲड करते. तेलामध्ये यांना परतून घेतल्यानंतर आपण ज्या मिरच्यांच्या उभे काप केले होते ते कापही मी कांद्यासोबत छान असे भाजून घेणार आहे. या फोडींवरती असे पांढरे चट्टे पडेपर्यंत किंवा त्याची साल ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या कांद्यासोबत भाजून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने त्या भाजून घेतल्यानंतर चवीला छान लागतात. या इथे अशा पद्धतीने मी त्या पूर्ण मऊ होईपर्यंत भाजून घेतल्या आहेत. यानंतर मी 2 चमचे लाल तिखट यामध्ये ॲड करते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करा. यानंतर इथे मी 4 ते 5 चमचे शेंगदाण्यांचा कूट यामध्ये ॲड केला आहे. जर तुमच्या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही तुमच्या किंवा पातळ हवी असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्यांचा कूट यामध्ये ॲड करा. या इथे अशा पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतलं आहे. यानंतर इथे भाजी शिजण्यासाठी तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी वापरायचं आहे. यानंतर मी गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार पाणी यामध्ये वापरलं आहे. जर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी पातळ हवी असेल तर पाणी जास्त ॲड करू शकता. या इथे मला थोडीफार सुक्या कन्सिस्टन्सीची भाजी हवी आहे, त्यासाठी मी पाण्याचा वापर अगदी कमी केला आहे. यानंतर या इथे चवीनुसार मीठ आणि थोडीफार साखर मी इथे ॲड केली आहे. साखर जर तुम्हाला आवडत नसेल तर या इथे तुम्ही ही स्किपही करू शकता. साखरेमुळे आपल्या भाजीला थोडीशी छान चव येते, त्यासाठी मी इथे साखर वापरली आहे. यानंतर झाकण लावून आपल्याला छान अशी ही भाजी शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांनी आपण इथे पाहू शकता आपल्या भाजीला कसला छान कलर आला आहे आणि भाजी शिजलीही आहे. या इथे मला फोडी थोडाफार कच्चा वाटला म्हणून मी आणखीन थोडंसं पाणी घालून ही भाजी 1 मिनिट शिजवून घेणार आहे. यानंतर परत इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी शिजली गेली आहे आणि भाजीला छान असा कलरही आला आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा पातळ कन्सिस्टन्सी हवी असेल तर पाण्याचा वापर तुम्ही आणखीन थोडा जास्त करू शकता. ही भाजी खायला खूप छान लागते. चपाती किंवा भाकरी किंवा भात याच्यासोबत आपण ही भाजी एन्जॉय करू शकतो. आपण नेहमीच्या ज्या भाज्या बनवतो त्या भाजींमध्ये थोडासा वेगळा प्रकार आपण ट्राय करून पाहूयात आणि मस्त अशी ही भाजी एन्जॉय करूयात. अगदीच कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते. दिसायला खूपच छान ॲट्रॅक्टिव्ह आणि रस्सेदार ही भाजी तयार होते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.